Satin. Tom Satin. नियम लक्षात ठेवा आहे महत्त्वाचा आहे तुम्हाला नेहमी कामी पडणार आहे आणि खूप खूप इंपॉर्टेंट आहे कंसातील कोणत्याही चिन्हात कंसाबाहेर कंसाबाहेरील चिन्हाने गुणल्यास गुणल्यास गुणाकाराचे भागाकार व बेरजेचे वजाबाकी व भागाकाराचे गुणाकार व वजाबाकीचे बेरीज करावे. ओके, हा महत्त्वाचा नियम आहे. तुम्हाला पुन्हा जर तुम्ही डायरेक्टली फास्ट मी शिकवते वेळेस जर काय तुम्हाला ही जर क्रिया करून दिली आणि जर तुम्ही म्हणताल सर तुम्ही त्या ठिकाणी वजा होतं तर मग तुम्ही अधिक का घेतलं, अधिक होतं तर वजा का घेतलं, हे तुम्हाला पुन्हा रिपीट रिपीट अडचणीत आणणार नाही जर तुम्हाला आता या ठिकाणी जर काही त्याची जर का माहिती झाली तर. ओके, चला आता आपण सोडूया वैदिक राशींची बेरीज. ओके, पहिलं बेरीज पाहूया त्यानंतर वजाबाकी करूया. तुम्हाला स्वरूप पदे स्वरूप पदे म्हणजे काय ते थोडक्यात या ठिकाणी माहिती करून घ्या. ज्या ठिकाणी 3x 5y 5x 7y अशा पद्धतीचे जे एक पदे दिलेले यातील स्वरूप पदे जर का तुम्हाला ओळखा म्हटलं तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे ज्या सहगुणकाचा ज्या सहगुणकाचा चल समान असेल समान असेल ते पद स्वरूप असतात स्वरूप असतात. बेरीज व वजाबाकी करण्यासाठी करण्यासाठी स्वरूप पदे करून घेणे गरजेचे असते गरजेचे असते. ओके, आता या ठिकाणी तुम्हाला सांगता येईल की स्वरूप पदे काय आहेत 3x आणि 5x 5y आणि 7y हे एकमेकाचे कसे आहे स्वरूप पदे आहेत. ओके, मग तुम्हाला जर काय वैदिक राशीमध्ये जर काय वेगवेगळ्या ठिकाणी जर काय एक्स एक्स असेल तर ते एकत्र आणण्यासाठी तुम्हाला त्या ठिकाणी तिच्या अगोदरचं साईन कोणतं आहे ते बघून त्या ठिकाणी ठेवायचं असतं. ओके, सरळ मग ती धनही संख्या असू शकते किंवा ऋणही संख्या असू शकते. आता आपल्याला बघायचं आहे की स्वरूप पदाची बेरीज किंवा वजाबाकी करताना सहगुणकांची वजाबाकी व भिन्न भिन्न बेरीज असेल तर त्याची तुम्हाला काय करून घ्यायचे स्वरूप पदे करून घ्यायचे. मग करता येते आपल्याला जर स्वरूप पदे जर केले तर. मग आता या ठिकाणी प्रश्न पहिला आहे तुम्हाला तुमच्या टेक्स्ट मध्ये दिलेला आहे 3x अधिक 4y 3x अधिक 4y कौन बंद अधिक 2x वजा 5y 2x वजा 5y 2x वजा 5y बरोबर किती. ओके, या प्रकारचा प्रश्न दिलेला आहे तुम्हाला. तर आता या ठिकाणी बघा तुम्हाला तुम्ही जर घातांक जर शिकला असता. ओके, तर घातांकामध्ये पहिल्या कंसाने दुसऱ्या कंसाला डायरेक्ट गुणावं असा एक नियम होता त्या ठिकाणी तो नियम लागू होतो. जर तुम्हाला आता या ठिकाणी स्वरूप पदे जर करून घ्यायचं असतील तर ह्या 3 ह्या कंसाला आणि ह्या 4 डायरेक्ट ह्या कंसाला जर काय केलं गुणलं तर तुम्ही ते उत्तर काढू शकता. ओके, परंतु या ठिकाणी तुम्हाला सरळ सरळ काय करायचंय स्वरूप पदे कंस काढून घ्यायचा अगोदर 3x अधिक 4y अधिक 2x वजा 5y त्याला म्हणून आपण कंस काढला. आता या ठिकाणी काय केलं आपण जे कंस होते ते दोन्ही काय करून घेतले काढून घेतले. ओके,
आता कंस काढल्यानंतर स्वरूप पदे एकत्र करायची आपल्याला. आता मग स्वरूप पदे एकत्र करण्यासाठी काय करावं लागेल बेटा आपल्याला, 3x जशाला तशा आहे. ओके, आता या ठिकाणी अधिक 2y आहे, सॉरी 2x आहे, कसे आहे अधिक, मग त्यांना आपण या ठिकाणी घेऊन यायचं अधिक 2x. आता मी या ठिकाणी स्वरूप पदे करत आहे लक्षात ठेवा. ओके, हे 3x जशाला तसे ठेवले अधिक 2x, त्यानंतर तुम्हाला अधिक 4y आणि वजा 5y दिलेले आहे. ओके, आता या ठिकाणी कोणतं चिन्ह विसरलं का ते बघायचं. एकही चिन्ह विसरलेलं नाही किंवा एकही संख्या किंवा एकही सहगुणक किंवा एकही चल तुमचा राहिलेला नाही. हे 3x जशाला तसे घेतले, 3x च्या समोर सहगुणक करायचा होता म्हणून हे अधिक 2x आहे म्हणून ते अधिक 2x घेतले. त्यानंतर हे अधिक एक्स अधिक वाय 4y आहे आणि त्यानंतर वजा जशाला तसे आपण वाय च्या ठिकाणी वाय घेतले. ओके, आता इथपर्यंत जर तुम्हाला समजलं असेल तर तुम्ही या ठिकाणी म्हणू शकता की एक्स आणि एक्स 2 आणि 3 5x, ज्या वेळेस एक्स हे गुणाकारात 2 वेळा असतील त्याच वेळेस एक्स चा स्क्वेअर घ्यावा अन्यथा नाही. ओके, पण आता या ठिकाणी गुणाकारामध्ये येतं ते नाही, बेरजेमध्ये आहे म्हणून हे जशाला तसं आपल्याला ठेवता येतं. 2 आणि 3 5 5x अधिक, आता या ठिकाणी सहगुणक काय येतं बेटा, 4 मधून 5 गेले वजा 1 येईल, परंतु या ठिकाणी आपल्याला 1 लिहायची आवश्यकता आहे का, नाही, म्हणून आपण काय करू शकतो डायरेक्ट वजा एक्स अशा पद्धतीने लिहू शकतो. मी या ठिकाणी अधिक अगोदर लिहिलं होतं ते लिहायची आवश्यकता नाही कारण की तुम्हाला इथून इथपर्यंत हे एक समीकरण आणि इथून इथपर्यंत हे दुसरं समीकरण यांचे दोघांचे कोड आपल्याला या ठिकाणी सोडावं लागते. ओके, हे अधिक 4 आहे, ओके, हे अधिक 4 आहेत आणि हे वजा 5 आहे म्हणून याचं उत्तर वजा 1 येईल. वजा 1y आपण वजा 1 लिहित नाही, 1 हा सहगुणक आपण लिहित नाही म्हणून याचं उत्तर आपण वजा y लिहू शकतो. म्हणून दिलेल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला 5x वजा वाय एवढं येतं हे या दिलेल्या समीकरणावरून सोडवलेल्या माहितीवरून सांगता येईल. ओके, आता ठिकाणी आपण काय केलं, सिंपल सिस्टीम वापरली, त्यांचं सहगुणक सॉरी त्यांचं जे चल आहे त्या चलावरून आपण अगोदर काय केलं त्यांचा स्वरूप करून घेतले सर्व. ओके, पद त्याच्यानंतर स्वरूप पद करून घेतल्यानंतर त्यांची आपण बेरीज करून घेतली. या ठिकाणी बेरीज जरी केली असेल तरी एक वजा आणि एक ऋण मी या ठिकाणी लिहून दिलं होतं तुम्हाला, त्यांचे नियम बेरजेचे किंवा गुणाकाराचे जे काही असतात मग ते नियम जे असतात ते खूप महत्वाचे आहे. त्या ठिकाणी अधिक वजा वजा होतं म्हणून या ठिकाणी 4 वजा 5 वजा 1 येईल, वजा 1y हे आपण वाय डायरेक्ट लिहू शकतो. ओके, अशा पद्धतीने तुम्हाला कोणत्याही दोन राशी जर दिलेल्या असतील त्या राशींची बेरीज करता येते. आता आपण त्यांची वजा बाकी पाहूया. ओके, त्याचे सहगुणक हे आपल्याला आणि चल हे आपल्याला लवकरात लवकर समजले पाहिजे. तुम्ही आता प्रॅक्टिस करा, प्रॅक्टिस मध्ये तुम्हाला सराव झाल्यावर तुम्हाला ते डायरेक्टली समजेल. आता पहा या ठिकाणी वजाबाकी जो प्रश्न दिला आहे तुम्हाला 5m अधिक 7m कंसामध्ये वजा 6m 6m वजा 8m. ओके, आता अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी प्रश्न दिलेला आहे. ओके, आता तुम्ही ज्या वेळेस तुम्ही त्यांची वजाबाकी करताल, ओके, मी तुम्हाला एक नियम लिहून दिला होता या ठिकाणी
कंसातल्या बाहेर चिन्हाने जर कंसातल्या आतल्या कोणत्याही चिन्हाला जर काय गुणलं तर त्याचं वजाचं अधिक होतं अधिकचं वजा होत असतं लक्षात ठेवा ओके मग या ठिकाणी काय म्हणता येईल आपल्याला की 5m plus 7n वजा 6m वजा 8n आता या ठिकाणी हे वजा 8n आहे ओके वजा 6n याला आपण अगोदर करून घेऊया कंस सोडून घेऊया कंस सोडून ओके कंस सोडून घेत्या वेळेस आपल्याला म्हणता येईल 5m अधिक 7n वजा आता या ठिकाणी वजाचं काय होईल बेटा अधिक होईल आणि या ठिकाणी अधिक होतं या ठिकाणी वजा m अधिक सॉरी वजा m आता या ठिकाणी तुम्हाला वजाबाकी करायची सांगितली तर वजाबाकी करायची बेरीज करायची सांगितली तर बेरीज परंतु कधी या ठिकाणी आपल्याला एक स्टेप वाढवावी लागणार आहे 5m अधिक 7n आता या ठिकाणी वजा 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 अधिक वजा काय होणार आहे बेटा वजा होणार आहे ओके म्हणून वजा 6m वजा 8m अशा पद्धतीने तुम्हाला तो कंस पूर्ण काय करावा लागेल सोडून घ्यावा लागेल ओके मग या ठिकाणी तुम्हाला दोन गोष्टी जे अदलाबदल आपण केलेली होती ती या ठिकाणी मी एकदा पुन्हा एकदा रिपीट करतो म्हणजे तुम्हाला पुन्हा एक्सप्लेन होईल या ठिकाणी वजाचं चिन्ह असल्यामुळे आपण या पूर्ण जर काय कंसाला गुणलं तर अधिकचं वजा आलं ओके आणि ह्या वजाचं काय होईल अधिक होईल ओके वजाचं काय होईल अधिक होईल त्यानंतर वजा अधिक वजा त्यानंतर अधिकला अधिक आता या ठिकाणी स्वरूप पदे घेऊन आता स्वरूप पदे घेऊन त्याची काय करते आपल्याला बेरीज कर वजाबाकी करता येईल आता या ठिकाणी 5m आहे ओके 5m आणि या ठिकाणी वजा 6m आहे म्हणून वजा 6m जशाला तसे घेऊया ओके आता या ठिकाणी अधिक 7n आहे अधिक 7n आता या ठिकाणी अधिक 8n आहे अधिक 8n मग जर त्या दोन्ही अधिक अधिक असतील तर त्यांची काय होईल डायरेक्ट बेरीज होऊन जाईल ओके परंतु या ठिकाणी एक अधिक आहे एक वजा आहे म्हणून या ठिकाणी तुम्हाला अधिक वजा अधिक यांची काय होईल बेटा सॉरी एक अधिक आहे एक वजा आहे म्हणून यांची वजाबाकी होईल यांची काय होईल वजाबाकी आणि वजाबाकी 5 मधून 6 गेले तर 1 उरतो म्हणून आपण डायरेक्ट m पण तो कसा वजा m कारण की मोठ्या संख्येचं चिन्ह आपल्याला द्यावं लागतं ओके अधिक जशाला तसे 7, 8, 15 m एवढं उत्तर तुमचं या ठिकाणी या दिलेल्या राशीचं यायला पाहिजे ओके बघा या ठिकाणी पुन्हा रिपीट करतो की 5m प्लस 7n ओके 5m अधिक 7n वजा 6m वजा 8n अशा प्रकारचं आपल्याला या ठिकाणी उदाहरण दिलेलं होतं आपण काय करून घेतलं अगोदर त्या सर्व संख्या कंसाच्या बाहेर सोडून घेतल्या आता या ठिकाणी 5m अधिक 7n हे जे अधिक चिन्ह दिलेलं आहे ओके हे वजाचं जरी ठेवलं आपण या ठिकाणी तर बघा या ठिकाणी आता समजून सांगतो की वजा वजा अधिक होऊन जातं ओके परंतु या ठिकाणी तुम्ही डायरेक्ट जर काय अधिक घेतलं तर या ठिकाणी तुम्ही असं लिहू शकता हे वजा आणि हे वजाचं अधिक करू शकता मग या ठिकाणी पुन्हा वजा 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 अधिक वजा आणि या ठिकाणी अधिक अधिकला अधिक राहील ओके मग या ठिकाणी स्वरूप पदे तयार करून मग स्वरूप पदे तयार केली तर काय येते बेटा 5m आणि 6m हे एकत्र येतील ओके हे वजा असल्यामुळे हे वजाच राहतील हे अधिक असल्यामुळे हे दोन्ही अधिक अधिक एकत्र येतील मग या ठिकाणी n n ची बेरी वजाबाकी आणि या ठिकाणी m m ची वजाबाकी जर केली तर काय येणार आहे वजा 5m अधिक 15m ओके या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं काय असेल तर ते तुम्हाला दिलेले गुणधर्म ओके अधिक अव गुणाकाराचे जे असतील अधिक गुणावले अधिक गुणिले अधिक बरोबर अधिक वजा गुणिले अधिक बरोबर वजा अधिक गुणिले वजा बरोबर वजा वजा गुणिले वजा बरोबर वजा हे जे काही महत्त्वाचे आहेत ते सूत्र पाठांतर गुणधर्म लक्षात ठेवा आणि पाठांतर करा ओके अच्छा
क्षेत्रफळ पाहणार आहोत आता आपण बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार एग्जांपल पाहते वेळी सर्वच एग्जांपल पाहणार आहोत ओके उद्याच्या लेक्चर मध्ये मी तुम्हाला गुणाकार आणि भागाकार यांच्या काही ज्या मेन कांसेप्ट आहेत त्याही एक्सप्लेन करणारच आहे ओके त्या अगोदर काही सहगुणक व चल किंवा जे घातांक असतात ओके वर्ग किंवा घन ओके यांनाही एकत्रित करून किंवा यांच्याशी एकमेका संबंध ठेवून कशा पद्धतीने आपल्याला प्रश्न सोडवता येतात ते पाहूया आपण ओके बघा या ठिकाणी आता तुमच्या टेक्स्ट बुक मध्ये एक एग्जांपल दिलेले आहे तुम्हाला 117 a चा घन b चा वर्ग 117 a चा घन b चा वर्ग गुणिले 4 गुणिले 26 ab चा घन बरोबर किती ओके या प्रकारचा प्रश्न दिलेला आहे तुम्हाला पर्याय क्रमांक 1 दिलेला आहे 18 a चा घन b चा पाचवा घात ओके त्यानंतर 9 a चा चौथा घात आणि b चा चौथा घात तिसरा पर्याय दिलेला आहे तुम्हाला या ठिकाणी 18 5 a चा पाचवा घात b चा चौथा घात a चा चौथा घात b चा पाचवा घात आणि पाचवा प्रश्न पर्याय क्रमांक 4 आहे 18 a चा चौथा घात b चा पाचवा घात ओके अशा पद्धतीने तुम्हाला पर्याय दिलेले आहेत एडिकानी 5 4 उलट आता जवळपास तुम्हाला जे पर्याय दिलेत ना ते पर्याय जवळपास सगळे सारखे दिसतात फक्त घातक आणि या ठिकाणी फक्त दोन मध्ये 9 दिसतात बाकी ए बी चा घात दिलेला आहे दुसरा घात तिसरा घात पर्याय क्रमांक 3 व 4 मध्ये तर त्यांचे घातांक चेंज केलेत म्हणजे खूप आपल्याला बारकाईने या ठिकाणी लक्ष द्यावं लागतं एवढं लक्षात ठेवा ओके आता या ठिकाणी यासारखा प्रश्न दिलेला आहे काहीही घाबरायचं नाही सर्वप्रथम पाहायचं की सहगुणक कोणकोणते दिलेले आहेत आता या ठिकाणी सहगुणक 117 आहेत 4 आहेत आणि 26 आहेत ओके बाकी चल आहेत आणि चलांचे घातांक आहेत ओके मग आता या ठिकाणी पहा तुम्ही काय करू शकता या दोघांमध्ये गुणाकार आहे ओके सर्व संख्येमध्ये गुणाकार असल्यामुळे या दोघांचाही आपण वजाबाकी भागाकार करू शकतो त्यांचा गुणाकार करू शकतो ओके मग काय करूया आपण 117 ला आणि 26 ला एखाद्या संख्येने भाग जातो का ते पाहूया ओके ए बी चा घन ओके आता या ठिकाणी 17 आणि 26 ला 13 ने भाग जातो 13 ने भाग देऊन 13 ने भाग देऊन काय होते बेटा 13 9 117 ओके म्हणजे या ठिकाणी 13 ने जर का भाग दिला त्या ठिकाणी 9 राहतील आणि 13 2 26 म्हणजे या ठिकाणी 2 राहतील ओके 4 2 ए बी चा घन आता इथपर्यंत कोणाला समजलं नाही ते सांगा बरं फक्त तुम्हाला पाणी पाठ असणं गरजेचे आहे आणि संख्येची मांडणी करता आली पाहिजे मी काय केलं फक्त हे गुणाकारामध्ये संख्या आहेत म्हणून सर्व जर गुणाकारामध्ये असतील तर आपण या दोन संख्यांचा भागाकार करू शकतो आपल्या बेसिक नियमानुसार ओके पण बेसिक नियम अपूर्णांकाचा नियम आहे या दोघांचा भागाकार केला जातो यांचा गुणाकार केला जातो ओके मग आपण काय करून घेतलं याचा गुणाकार करण्याऐवजी या दोन संख्या एकाच पाळ्यामध्ये येतात म्हणून त्याचं काय करून घेतलं संक्षिप्त रूप करून घेतलं मग आता या संक्षिप्त रूपामध्ये आपल्याला काय सांगता येईल की 13 2 26 आणि 13 9 117 मग आता या ठिकाणी पुन्हा आपल्याला संक्षिप्त स्वरूप काय करता येईल बेटा हे 9 दशाला तसे ओके ए चा तिसरा घात बी चा दुसरा घात गुणिले बे एक बे आणि हे 4 1 4 ओके सॉरी बे 2 4 या ठिकाणी ए बी चा तिसरा घात आता या ठिकाणी राहिलेले सहगुणक किती आहे 9 × 2 एवढेच राहिले बाकी सहगुणक कोणते राहिलेत का नाही एक म्हणजे काही नाहीये आता सहगुणक कोणतेही राहिले नाहीत म्हणून आपल्याला या ठिकाणी चलांचं काय करावं लागेल बेटा त्यांचा गुणाकार असेल तर गुणाकार करायचं बेरीज असेल तर सरूप चल करून त्याची बेरीज असेल तर बेरीज करून घ्यायची पण या ठिकाणी गुणाकार दिलेला आहे ओके गुणाकार दिलेला आहे म्हणून काय करून घ्यायचं घातांकाच्या नियमानुसार आपल्याला ठिकाणी म्हणता येईल की 9 2 18 ओके या गुणाकारानुसार 9 2 18 आता या ठिकाणी ए बी दिलेला आहे ओके ए चा तिसरा घात आणि हा ए
म्हणजे a चा चौथा घात होईल किती होईल a चा चौथा घात आणि या ठिकाणी b आणि b ओके 2 आणि 3 म्हणजे b चा पाचवा घात अशा पद्धतीने तुम्हाला सांगता येईल की 18 a चा चौथा घात b चा पाचवा घात ओके या पद्धतीने तुम्हाला कोणताही प्रश्न सोडवता येतो पर्याय क्रमांक 4 मध्ये तुमचं हे उत्तर आहे फिक्स सांगता येईल ओके बघा बरं आपण या ठिकाणी आता काय काय केलं या ठिकाणी सर्वप्रथम काय घेतलं 117 असल्यामुळे आणि 26 असल्यामुळे हे 13 च्या टेबल मध्ये येतात कोणत्या पाढ्यामध्ये येतात 13 च्या 13 2 26 आणि 17 म्हणजे 9 चा आणि 2 चा भाग दिला त्यानंतर 2 ला या 4 ने भाग दिल्यावर फक्त 2 राहतात 1 दशाला जसा खाली येतात 1 ने कोणत्या संख्येला गुणा किंवा भागा काही उत्तर सारखेच येतं आता फक्त सगळ्यात महत्त्वाचा समजण्याचा जो भाग होता तुमचा तो आहे हे a3 अधिक a म्हणजे a4 ओके त्यानंतर यांना जर का स्वरूप करून घेतलं आपण तर ab अधिक b3 म्हणजे या ठिकाणी b5 हे दोन गोष्टी जर समजल्या असतील तर यांचा गुणाकार आणि भागाकार आपण रेग्युलर नुसारच करतो ओके समजतं सर्वांना ठीक चला आता पुढील प्रश्न पाहूया